नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इम्पेरियल टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एम एस सी आय टी थेरीच्या सहाव्या प्रकरणाबद्दल माहिती मिळवू ज्याचं नाव आहे इनपुट अँड आउटपुट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनपुट या भागाबद्दल माहिती मिळवणार आहोत आणि यानंतर आपण पुढं आउटपुट या भागाबद्दल माहिती मिळवू तर चला मग आज आपण इनपुट काय आहे याबद्दल माहिती मिळवूया तर इनपुट इनपुट काय आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की संगणकाचे असे खूप सारे अवयव आहेत ज्यांना दोन गटांमध्ये विभागणी केली गेली आहे पहिला इनपुट आणि दुसरा आउटपुट तर इनपुट या गटामध्ये कोणते अवयव येतात आणि आउटपुट या गटामध्ये कोणते अवयव येतात हे सहम समजणं खूप सोपं आहे तर सर्वात आधी आपण इनपुट गटात कुठले संगणकाचे अवयव येतील हे समजून घेऊया तर मित्रांनो ज्या अवयवांच्या माध्यमातून म्हणजे ज्या डिवाईसच्या माध्यमातून डेटा इन्स्ट्रक्शन्स किंवा आपण माहिती सिस्टम युनिटला पोहोचवतो अशा डिव्हाइसला इनपुट डिव्हाइस म्हणतात ज्यामध्ये कीबोर्ड माऊस स्कॅनर वेब कॅमेरा इत्यादी म्हणजे सांगायचं तात्पर्य हा की ज्या माध्यमातून म्हणजे ज्या डिव्हाइसच्या माध्यमातून डेटा किंवा इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटरला म्हणजे सिस्टम युनिटला दिलं जातं अशा डिव्हाइसला इनपुट डिव्हाइस असं म्हणतात आता इनपुट डिवाईसचं का कार्य म्हणजे डेटा किंवा माहिती संगणकामध्ये टाकणंच हेच नाही तर त्याचं एक अतिशय महत्त्वपूर्ण काम आहे त्याला आपण म्हणजे इनपुट डिवाईसची त्याला आपण व्याख्या म्हणू शकतो ती अशी आहे इनपुट डिवाईस आर हार्डवेअर यूज टू ट्रान्सलेट वर्ड्स नंबर्स साऊंड्स इमेजेस अँड गेस्चर्स दॅट पीपल अंडरस्टँड इन टू फॉर्म दॅट द सिस्टम युनिट कॅन प्रोसेस मित्रांनो ह्या डेफिनेशनचा अर्थ असा आहे की संगणकाची स्वतःची एक भाषा आहे त्याला आप मी समजून सांगत आहे बघा संगणकाची स्वतःची एक भाषा आहे त्याला आपली भाषा हिंदी मराठी इंग्रजी समजत नाही अशा परिस्थितीत आपण जी काही माहिती संगणकाला देतो म्हणजे जी माहिती आहे ती आपण आपल्याच भाषेत देतो पण ती माहिती संगणकाला म्हणजे कम्प्युटरला कम्प्युटरच्याच भाषेत म्हणजे त्याच्या भाषेत समजवून सांगण्याचं सा काम इनपुट डिवाईस करतात जेणेकरून संगणक ती भाषा समजून त्याच्यावर प्रोसेस करू शकेल तर अशा प्रकारे इनपुट डिव्हाइसची ही व्याख्या आहे म्हणजे इनपुट डिव्हाइसला आपण असं अंडरस्टुड करू शकतो तर मित्रांनो आता इनपुट डिव्हाइसमध्ये कोणते कोणते डिव्हाइस येतात तर सर्वात महत्त्वाचा जर इनपुट डिव्हाइस असेल त्याचं नाव आहे कीबोर्ड आपण सर्वांनी कीबोर्ड बघितला आहे कीबोर्ड आपण वापरतो तुम्ही बघितलं असेल मित्रांनो कीबोर्डच्या प्रत्येक कीबोर्डला सुरुवातीला क्यू डब्ल्यू ई -E आर टी वाय ह्या बटनने सुरुवात होते म्हणून यास अशा प्रकारच्या कीबोर्डला कीबोर्ड कीबोर्डसुद्धा म्हटलं जाते तर आता आपण कीबोर्डचे प्रकार बघूया तर कीबोर्डमध्ये पहिला प्रकार आहे ट्रॅडिशनल कीबोर्ड जो साहजिक सर्व डेस्कटॉप कॉम्प्युटरला जोडलेला असतो अशा कीबोर्डला ट्रॅडिशनल कीबोर्ड म्हणतात ज्यामध्ये विविध प्रकारच्या बटन्स येतात विंडोज बटन आहे नेव्हिगेशन बटन आहे फंक्शन बटन आहे कॅप्सलॉक आहे टोगल कीज आहेत अशा प्रकारच्या ज्या बटन्स आहेत त्या सर्व ट्रेडिशनल कीबोर्डमध्ये येतात त्यानंतर दुसरा कीबोर्ड आहे लॅपटॉप कीबोर्ड लॅपटॉप कीबोर्ड म्हटलं तर लॅपटॉपला जो कीबोर्ड लागून असतो लॅपटॉपमध्ये जो कीबोर्ड असतो त्याला आपण लॅपटॉप कीबोर्ड म्हणतो तिसरं आहे व्हर्च्युअल कीबोर्ड व्हर्च्युअल कीबोर्ड जनरली हा आपल्या स्मार्टफोन टॅबलेट किंवा टचस्क्रीन लॅपटॉपमध्ये असतो जेव्हा त्याची गरज असते तेव्हा तो आपोआप येतो आणि त्याचं काम झालं की तो कीबोर्ड निघून जातो असा कीबोर्डला व्हर्च्युअल कीबोर्ड म्हणतात त्यानंतर चौथा आहे थम कीबोर्ड मित्रांनो आपल्याकडे कीपॅडवाला मोबाईल असेल तर तुम्ही बघितलं असेल की आपण तिथल्या की जे आहेत त्या बटन्स जे आहेत त्या आपल्या अंगठ्याने दाबतो अंगठ्याने प्रेस करतो म्हणून त्याला थम कीबोर्ड असं म्हटलेलं आहे तर मित्रांनो हे होतं कीबोर्ड्सबद्दल आता आपण पॉइंटिंग डिव्हायसेसबद्दल माहिती मिळवू विविध प्रकारचे पॉइंटिंग डिव्हायसेस आहेत ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे माऊस सर्वांनी बघितलेलं आहे माऊस माऊसमध्ये मा तीन बटन्स असतात लेफ्ट बटन राईट बटन आणि मध्ये असते व्हील बटन तिला स्क्रोल बटन असंही म्हटलं जातं तर माऊसमध्ये मा पण विविध प्रकारचे प्रकार आहेत प्रकार ज्यामध्ये मा ऑप्टिकल माऊस ऑप्टिकल माऊस ओळखणं सोपं आहे ज्याच्या खाली लेझर लागलेला असतो लाईट असतो तो ऑप्टिकल माऊस त्याच्यानंतर वायरलेस किंवा कॉर्डलेस माऊस जो सेन्सरच्या माध्यमातून चालतो त्याला आपण वायरलेस किंवा कॉर्डलेस माऊस म्हणतो त्याचप्रकारे टचपॅड टचपॅड हे प्रत्येक लॅपटॉपवर असतं आणि आपण टच करून माऊसचे कार्य लॅपटॉपमध्ये पार पाडतो त्याचप्रमाणे आता आपण पुढच्या डिव्हाइसकडे वळू जो पॉईंटिंग डिव्हाइस आहे ज्याचं नाव आहे टचस्क्रीन मित्रांनो आपला स्मार्टफोन किंवा टॅबलेट्स यामध्ये स्क्रीन असते आपण टच करून ह्या संसाधनाचा वापर करतो आणि जे काम माऊस करतो तेच काम आपण फिंगर टच तरंच, टचने करत असतो यानंतर आपण पुढं बघू पुढं गेम कंट्रोलर्स हे सुद्धा पॉइंटिंग डिवाईस आहेत ज्यामध्ये वेगवेगळे गेम खेळण्यासाठी संसाधनं दिलेली आहेत ज्याच्यात जॉयस्टिक आहे गेमिंग माईस आहे कं गेम पॅड आहे आणि मोशन सेन्सिंग डिवाईस हे सर्व गेम कंट्रोलर्समध्ये येतात त्यानंतर स्टेलस स्टेलस म्हणजे एक असं साधन आहे ज्याच्या माध्यमातून आपण स्क्रीन टच टॅब असो किंवा स्मार्टफोनवर टच करून एक पेन आहे तो पेनाच्या माध्यमातून जसं आपण ड्रॉ करतो त्याचप्रमाणे त्याला तोच त्याच पेनाचाच भाग आहे हा आणि हा पेन आपण टच स्क्रीनवर टच केल्यावर तो कार्य करतो यानंतर आपण स्कॅनिंग बद्दल माहिती मिळवू मित्रांनो स्कॅन स्कॅन करणे म्हणजे काय तर स्कॅनिंग डिव्हाइस कन्व्हर्ट स्कॅन टेक्स अँड इमेजेस इन टू फॉर्म दॅट द सिस्टम युनिट कॅन प्रोसेस म्हणजे स्कॅन काय करतो एखाद्या टेक्सला एखाद्या इमेजला स्कॅन करून संग सिस्टम युनिटमध्ये पोहोचवतो जेणेकरून सिस्टम युनिट त्यावर प्रोसेस करू शकेल म्हणजे आपली एखादी छायाकृती किंवा म्हणजे एखादा चित्र जर आपल्याला कम्प्युटरमध्ये टाकायचं असेल तर आपण स्कॅनरचा वापर करतो तर वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅनर्स आपण बघू त्याच्यामध्ये पहिलं आहे ऑप्टिकल स्कॅनर आता हे ऑप्टिकल स्कॅनर मुख्यत्व यांना स्कॅनरच म्हटलं जातं यामध्ये वेगवेगळे प्रकारचे स्कॅनर आहेत ज्यामध्ये फ्लॅटबेट स्कॅनर आहे जस्ट लाइक अ कॉपी मशीन म्हणजे आपण जी कॉपी क मशीनमध्ये जसं जी, जी, जी टेक्नॉलॉजी वापरली जाते तीच टेक्नॉलॉजी फ्लॅटबॅट स्कॅनरमध्ये वाप वापरली जाते त्याच्यानंतर आहे डाक्युमेंट स्कॅनर डाक्युमेंट स्कॅनर म्हणजे कसं असतं की एखादा पेज आपण स्कॅन केला तर त्याच्या मागच्या बाजूलाही जर काही माहिती स्कॅन करायची असेल तर ती दोन्ही बाजूने स्कॅन होऊन येते अशा स्कॅनर्सला आपण डाक्युमेंट स्कॅनर म्हणतो त्यानंतर आहे पोर्टेबल स्कॅनर पोर्टेबल स्कॅनर जनरली एखाद्या डस्टरप्रमाणे असतं लहान असतं त्याला आपण एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी फिरवलं की तिथली जागा स्कॅन करून तो बाहेर येतो त्याच्यानंतर आहे थ्री डी स्कॅनर थ्री डी स्कॅनर म्हणजे हा जो स्कॅनर आहे वस्तूंसाठी वापरला जातो एखाद्या वस्तूला किंवा कुठल्याही जसं की आधी खेडणी असेल याला जर स्कॅन करायचं असेल तर आपण थ्री डी स्कॅनरचा वापर करतो त्यानंतर आपण पुढं बघू कार्ड रीडरबद्दल मित्रांनो वेगवेगळे कार्ड रीडर मार्केट्समध्ये आहेत ज्यामध्ये मॅग्नेटिक कार्ड रीडर आहे स्मार्ट कार्ड रीडर्स आहेत हे कार्ड रीडर पण स्कॅनर्स चाच भाग आहेत त्यानंतर आहे बारकोड रीडर आपण बघितलं असेल खूप साऱ्या वस्तूंवर बारकोड्स असतात झेब्रा स्ट्रीप असतात यांना रीड करण्यासाठी जो डिवाईस येतो त्याला आपण बारकोड रीडर्स म्हणतो युनिवर्सल प्रोडक्ट कोड्स ते स्कॅन करून घेतात मॅक्सिक कोड्स ते स्कॅन करून घेतात त्यानंतर आहे आर एफ आय डी रीडर्स रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन्स यांनासुद्धा रीड करण्यासाठी काही मशीन्स येतात त्यांना आपण आर एफ आय डी रीडर्स म्हणतो त्याच्यानंतर आहे कॅरेक्टर मार्क रिकॉग्नेशन ज्यामध्ये मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्नेशन एम आय सी आर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्नेशन ओ सी आर आणि ऑप्टिकल मार्क रिकॉग्नेशन म्हणजेच ओ एम आर ह्या सर्व गोष्टी येतात जे कॅरेक्टर मार्क रिकॉग्नेशन्सद्वारे स्कॅन केले जातात तर मित्रांनो हे होते आपले स्कॅनिंग डिवाईस आता आपण इमेज कॅप्चरिंग डिवाइस याबद्दल माहिती मिळवू तर इमेज कॅप्चरिंग नावावरूनच तुम्हाला समजलं असेल ज्यामध्ये डिजिटल कॅमेरा वेब कॅमेरा डिजिटल कॅमेरा आणि वेब कॅमेरा यासारख्या गोष्टी येतात म्हणजे एखादी आपण बाहेरची छवी किंवा चित्र आपण आपल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड करतो यांना आपण इनपुटच डिव्हाइस म्हणू कारण बाहेरची आकृती किंवा बाहेरच्या चित्र कम कॅमेऱ्यामध्ये घेऊन त्याला आपण कम्प्युटरमध्ये टाकतो म्हणजेच हा झाला इनपुट डिव्हाइस तर मि मित्रांनो यानंतर आपण ऑडिओ इनपुट डिवाईसबद्दल माहिती मिळू असे खूप सारे रेकॉर्डिंग मशीन्स येतात ज्यांना आपण वॉइस रिकॉग्निशन सिस्टम म्हणतो यामध्ये असे पण काही डिव्हाइस उपलब्ध आहेत मार्केटमध्ये जे एखादी गोष्ट रेकॉर्ड करण्यासाठी येता जसं आपण खिशात पेन ठेवलं तर तो पेन समोरच्या व्यक्ती काय बोलत आहे याबद्दल रेकॉर्ड करू शकतो आणि असे पण काही खूप संसाधन आहेत जे लँग्वेज ट्रान्सलेट करतात तर अशा डिव्हाइसला आपण ऑडिओ ऑन इनपुट डिव्हाइस म्हणू किंवा वॉईस रिकॉग्नेशन सिस्टम आपण म्हणू शकतो तर मित्रांनो हे होते आपले इनपुट डिव्हाइस तर मित्रांनो या प्रकारे आपण इनपुट बद्दल माहिती मिळवली अपेक्षा करीन तुम्हाला ही माहिती नक्की समजली असेल यानंतर आपण पुढच्या भागात म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आउटपुटबद्दल माहिती मिळवू तोपर्यंत नमस्कार